मित्रांनो, पशुपालन करत असताना आपल्यापुढे नेहमी एक समस्या उभी राहत असते, तर ती म्हणजे आपल्या गाई किंवा म्हशी वेळोवेळी त्या ठिकाणी गाभण राहत नाही, रिपीट होत राहतात. मित्रांनो, ही अतिशय मोठी समस्या आहे. मित्रांनो, जनावर गाभण राहण्यामागे तशी पाहिली तर बरीच कारणे आहेत, काही शारीरिक आहे किंवा काही बाहेरील कारणेसुद्धा आहेत. पण मित्रांनो, याच्यामध्ये जर एक मुख्य कारण जे असेल तर ते म्हणजे पशूच्या गर्भाशयामध्ये असलेलं इन्फेक्शन किंवा जंतू संसर्ग असतो. तर मित्रांनो, बऱ्याच वेळा ज्या पशूच्या गर्भनलिकेला सूज असू शकते, पशूच्या गर्भाशयाला इन्फेक्शन, जंतू संसर्ग, सूज अशा प्रकारच्या काही काही प्रॉब्लेम्स त्या शरीरामध्ये बऱ्याच वेळा आढळून येतात आणि 90% वेळा हेच मुख्य कारण गाभण राहण्यामागे असतं. तर मग मित्रांनो, बऱ्याच वेळा ते दुर्लक्षित केलं जातं आणि वेगळ्या प्रकारचे औषधं देऊन जनावराला ट्रीट करण्याचा प्रयत्न केला जातो. मित्रांनो, याकडे जर दुर्लक्ष जर आपण नेहमी करत राहिलो तर बऱ्याच वेळा मग जनावर गाभण राहत नाही, बऱ्याच वेळा रिपीट ते त्या ठिकाणी होत राहतं आणि त्यामुळे बऱ्याच वेळा रेतन करून ते जनावर भाकड सांभाळून आपल्याला नुकसानीला त्या ठिकाणी सामोरं जावं लागत असतं. तर मग मित्रांनो, त्यामुळेच या मोठ्या समस्येवर अतिशय त्या ठिकाणी रामबाण उपाय मी या ठिकाणी घेऊन आलो आहे. मित्रांनो, हा उपाय अतिशय प्राचीन आयुर्वेदिक उपाय आहे, याला कुठलेही साईड इफेक्ट नसणार आहे. मित्रांनो, याला वापरल्या जाणाऱ्या सामग्री अतिशय प्राचीन काळापासून त्या ठिकाणी वापरात असणार आहेत. तर मित्रांनो, त्यामुळेच हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे. तर त्यामुळे या व्हिडिओबरोबर शेवटपर्यंत बनून राहा आणि सर्वात आधी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं बटन दाबा. मित्रांनो, गाई म्हशी वेळेवर गाभण राहणे, रिपीट न होणे यासाठी एकच रामबाण उपाय मी या ठिकाणी सांगायला सुरुवात करत आहे. मित्रांनो, तुमचा फार वेळ न घेता आपण हा व्हिडिओ चालू करूयात. मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी या ठिकाणी लागणार आहे. मित्रांनो, यामध्ये लागणारी पहिली गोष्ट जी आहे तर ती मित्रांनो अतिशय आयुर्वेदिक आहे. तिचं नाव टंकन भस्म असं तिला आयुर्वेदिक भाषेत म्हणतात. तिला इंग्लिशमध्ये बोरेक्स आणि हिंदीमध्ये सुहागा अशा प्रकारचं नावाने तिला ओळखलं जातं. मित्रांनो, ही अतिशय जुनी जडीबुटी आहे. मित्रांनो, ही अतिशय प्रचलित औषध आहे. बऱ्याचशा औषधांमध्ये, कॉस्मेटिक प्रॉडक्टमध्ये, त्याचबरोबर जनावरांच्या औषधामध्ये सुद्धा ही वापरली जाते आणि जंतू संसर्ग कंट्रोल करण्यासाठी किंवा समूळ नाश करण्यासाठी हिचा उपयोग त्या ठिकाणी होत असतो, त्यामुळे जंतू संसर्ग कमी होत असतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा हे प्रचलित असल्यामुळे हे ओरिजिनल भेटणं थोडंसं अवघड आहे. तर त्यामुळेच मित्रांनो, मी खाली माझ्या ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो त्या ठिकाणी हे ऑर्डर ॲमेझॉनवरनं करू शकता. अतिशय कमी खर्चात येऊन जाईल आणि तुम्हाला तुमचा 15 दिवसाच्या डोससाठी ते त्या ठिकाणी लागणार आहे. तर मित्रांनो, याचं प्रमाण आपल्याला 30 ग्रॅम हे एका दिवसासाठी त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये लागणारी दुसरी गोष्ट जी असते तर ती आपल्याला हळद त्या ठिकाणी लागणार आहे. मित्रांनो, ही हळद जी आहे तर ती पॅकिंगमधली हळद न आणता तुम्ही बाजारामधनं हळकुंड त्या ठिकाणी आणून ते त्या ठिकाणी कुटून त्याची हळद तयार केली पाहिजे. कारण की मित्रांनो, ह्या साबूत जर त्या ठिकाणी जडीबुटी असतील तर त्याचा परिणाम लवकर जाणवतो, त्या ठिकाणी त्याचा अपाय होत नाही आणि उपाय जास्त प्रमाणात त्या ठिकाणी प्रभावी होत राहतो. तर माहितीच असेल की हळदसुद्धा अतिशय प्रभावी जंतुसंसर्ग संपवणारं आणि त्या ठिकाणी शरीर बळकट करणारं त्या ठिकाणी एक वस्तू आहे. तर त्यामुळे आपण ही त्याच्यामध्ये घेतलेली आहे. तर ही हळद आपल्याला 50 ग्रॅम त्या ठिकाणी या उपायासाठी लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो, यामध्ये लागणारी तिसरी गोष्ट आणि शेवटची गोष्ट जी असणार आहे तर ती म्हणजे आपल्याला गूळ त्या ठिकाणी लागणार आहे. तर मित्रांनो, हे गूळ साधारणपणे 50 ते 100 ग्रॅम किंवा 200 ग्रॅमपर्यंत त्या ठिकाणी वापरायचं आहे. तर हे वापरण्यामागचे 2 उद्देश आहे. एक तर काय की हा गूळ त्या ठिकाणी चवीने गोड असतो आणि त्यामुळे हे जनावर त्या ठिकाणी हे औषध त्या ठिकाणी जे काय ते व्यवस्थितपणे ग्रहण करू शकतं, खाऊ शकतं. आणि त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो असणार आहे ते याच्यामध्ये 80% सुक्रोज नावाची साखर त्यामध्ये असते आणि पोटॅशियमचा मोठा सोर्स असल्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याच वेळा हे गाभण न राहण्यामागचे जे काही त्या ठिकाणी हे गोष्टी आहेत तर याला कंट्रोलसुद्धा करण्याचं काम थोड्याफार प्रमाणात हा गोल त्या ठिकाणी करणार आहे. तर मित्रांनो, आता बघूयात या 3 गोष्टी कशाप्रकारे मिक्स करायच्या आहेत, काय विधी करायची आहे जेणेकरून हे औषध त्या ठिकाणी सिद्ध होणार आहे. मित्रांनो, तयार करायच्या पद्धतीमध्ये सुरुवातीला आपल्याला टंकन भस्म, बोरॅक्स किंवा सुहागा हे जे काही आयुर्वेदिक पदार्थ आहेत तो घ्यायचा आहे. याचे मित्रांनो मोठे खडे त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर ते खडे थोडेसे बारीक करायचे आहेत आणि ते बारीक केल्यानंतर एक तवा घ्यायचा आहे. त्या तव्यावर त्या ठिकाणी खडे टाकायचे आहेत आणि गॅसवर म्हणा किंवा चुलीवर म्हणा तव्यावर ते त्या ठिकाणी थोडेसे भाजायचे आहेत. मित्रांनो, हे भाजल्यानंतर थोडेसे फुलतात आणि त्यानंतर हे फुल 5 ते 10 मिनटं त्या ठिकाणी आपल्याला त्यांना तव्यावर ठेवायचं आहे. त्यानंतर काढून घ्यायचं आहे, थोडंसं गार त्या ठिकाणी करायचं आहे. नंतर पुढे जाऊन त्याची पावडर त्या ठिकाणी करायची आहे आणि ही पावडर आपल्याला त्या ठिकाणी एका वाटीमध्ये बाजूला काढून ठेवायची आहे.
त्यानंतर या पावडरीमध्ये आपल्याला जी काय हळकुंड कुटून जी साबूत हळद आपण त्या ठिकाणी तयार केली आहे तर ती 50 ग्रॅम हळद या 30 ग्रॅम त्या ठिकाणी टंकन भस्मच्या पावडरमध्ये त्या ठिकाणी मिक्स करायची आहे. त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये 50 ते 100 ग्रॅम जो काय आपण गूळ असणार आहे तर तोसुद्धा अगदी बारीक त्याची पावडर करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ह्या 3 गोष्टी अगदी व्यवस्थित एकजीव त्या ठिकाणी करून घ्यायच्या आहेत. आता मित्रांनो, हे आपण डायरेक्ट जनावरांना द्यायचं नाही तर यासाठी अजून एक थोडंसं आपल्याला एक गोष्ट करावं लागणार आहे. तर ते म्हणजे आपल्याला एक गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये, किंवा दुसरे अन्य पीठ, कुठलाही पीठ जर तुम्ही वापरत असाल तर तेही पीठ त्या ठिकाणी घेऊ शकता. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्याचा साधारणपणे गोळा त्या ठिकाणी तयार करायचा आहे. तर तो गोळा त्या ठिकाणी तयार केल्यानंतर तर त्याच्यामध्ये आपल्याला ही जी काय 3 गोष्टी मिक्स करून जे काय आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर त्या गोळ्याच्या आतमध्ये हे त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्याचा एक असा आपल्याला लाडू किंवा बॉल दिसेल अशा पद्धतीमध्ये ते तयार करायचं आहे. तर तो जो काय गोळा आहे तर तो आपल्याला जनावराला अगदी सकाळी काही खाण्यापिण्याच्या आधी त्या ठिकाणी द्यायचा असतो. तर साधारणपणे अशा प्रकारे हे त्या ठिकाणी औषध तयार करून जनावराला आपल्याला फ्रेशमध्ये त्या ठिकाणी द्यायचं आहे. 10 ते 15 मिनटात तयार केल्या त्या ठिकाणी द्यायचं आहे. आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की गुळाचं प्रमाणसुद्धा तुम्ही थोडंफार वाढवू शकता, कारण की काय होतं, ह्या दोन्ही गोष्टी थोड्याशा कडवट असल्यामुळे जनावर ते खाऊ खाणार नाही, तर त्याकरता तुम्ही थोडंसं गूळ त्या ठिकाणी वाढून घ्यायचं आहे. फक्त सकाळी काहीही खाण्याच्या अगोदर त्या ठिकाणी जनावराला द्यायला सुरुवात करायची आहे. आता मित्रांनो, हे किती दिवस द्यायचं आहे तर साधारणपणे 15 दिवस डेली हे त्या ठिकाणी करायचं आहे आणि सकाळीच त्या ठिकाणी करायचं आहे, 15 दिवस डेली दररोज त्या ठिकाणी करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आहे त्या प्रमाणामध्ये हा व्यवस्थित त्या ठिकाणी उपाय करायचा आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक जर गोष्ट असणार आहे तर जे काय टंकन भस्म जे आहे तर मी सांगितलेल्या लिंकहून जर तुम्ही ऑर्डर केलं तर अतिशय ओरिजिनल पद्धतीचं ते भस्म मिळणार आहे आणि त्यांनी तो उपाय अगदी व्यवस्थित होऊन तुम्हाला त्याचा रिझल्टसुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे, किंवा तुम्ही शेजारील मेडिकलमधूनसुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता. तर मित्रांनो, असा होता हा उपाय हा नक्कीच जरूर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या ठिकाणीच करावा. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटते, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते मला कमेंटच्या मार्फत कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं बटन दाबा, जेणेकरून तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ सगळ्यात आधी पोहोचतील.